मित्रांनो, माझं नाव यश आणि तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये हरी घरी सोबत. जसं की आज आहे थांबा एक मिनटं, आज आहे वेनसडे 28 डे आणि एप्रिल चालू आहे. जसं की आणि बैसरमध्ये लागलेलं आहे पूर्णपैकी लॉकडाऊन. जसं की फक्त सकाळी फक्त 7 ते काहीतरी 12 का 11 वाजेपर्यंत जयंत सगळं बंद आहे. आणि आज आमच्या घरी बनणार मच्छी. आणि सकाळी उठून मम्मी उठून सकाळी सगळे कामावरून बाजारात गेली होती आणि मला बनवलं होतं. मी पण गेलो होतो, पप्पा तर झोपले होते कारण की पप्पांची शिफ्ट चालू आहे 12 तास ड्युटी पूर्ण. आणि काल ते काहीतरी सकाळी 7 वाजता गेले ते संध्याकाळी 5 वाजता संध्याकाळी 7 वाजता आले. आणि आज त्यांना सुट्टी आहे, आता उद्या जातील. एक दिवस कामाला जाईल, एक दिवस सुट्टी असे करून. आणि लाईट माझ्या तोंडात एवढी का पडते कारण की मी जस्ट बाहेर खिडकीच्या समोरून व्हिडिओ शूट करतो आहे आणि मी माईक लावलेला आहे बघा जसं की इकडे. आणि त्याचं मी फिल्टर काढलं म्हणजे ते असं पंख्याचं हे होतं ते काढलेलं आहे बघा इकडे ठेवलं आहे. आणि इकडे मी ट्रायपॉडची वाट लावलेली आहे कारण की तो माझा जो छोटा ट्रायपॉड आहे तो तुटला आहे. आणि तसं मी माझी गरम पट्टी आहे ती लावून पूर्ण ते काय केले काय मी एवढं बनतो होता रील्स म्हणून. आणि मम्मी आता मच्छी साफ करते आणि आज आम्ही बनणार आहे मच्छी फ्राय, म्हणजे पापलेट आणलेले आहेत, पापलेट फ्राय करणार आहेत. आणि अजून मी जस्ट आंघोळ नाही केली. आणि मी माझी खासियत एकच आहे की मी बिना आंघोळ करून व्लॉग शूट करतो. आणि असं कंपल्सरी नाही का आंघोळ केलं करून व्लॉग शूट करू शकतो. आणि रील्स माझे जास्त हे नाहीत आणि माझे फॉलोअर झालेले आहेत तर 600 होणार आहेत, काहीतरी 596 झालेले आहेत. आणि आता माझे होणार आहे 600 फॉलोअर्स इंस्टाग्रामवर. आणि जाऊन पटकन फॉलो करा इंस्टाग्रामवर. माझा आयडी आहे इंस्टाग्रामची ऑफिशियल YSD77. तुम्हाला खाली लिंक भेटेन कुठेतरी नाहीतर माझ्या स्क्रीनवरती दिसेन. आणि मी तुम्हाला जातो किचनमध्ये घेऊन कारण की तिकडे बनत आहे मच्छी. आणि मी तुम्हाला भेटतो 5 मिनटात तिकडे गेलं आहे मी किचनमध्ये. आणि इकडे आहे पापलेट, मम्मी साफ करत आहे आणि ही पिशी त्याची. आणि इकडे भांडी घालून ठेवलेली आहे. दिस इज भजी हिंदीमध्ये पकडे, इकडे काहीतरी बोलतात मला पण नाही. आणि अंडी पण करणार आहे मम्मी. आणि इकडे आहे मच्छी. मम्मी म्हणते तू खाव खाऊन मरत आहे का आज तरी. जस्ट साफिंग चालू आहे, तुम्हाला मॅरिनेट केल्यानंतर भेटतो लगेच काल सुटा. आलेला आहोत आपण इकडे आणि मीठ टाकत आहे मम्मी याच्यात. 2 चमचे टाकलेले म्हणजे अर्धे चमचे दोन. पापलेट आहे पापलेट. आणि तिकडे आहे भाताचा आणि डाळीचा कुकर म्हणजे वरण भात आणि वीज मच्छी फ्राय. आणि जर अंडा आहे, अंडा बिनी करी घेऊन मी शाम करून आली अजून टाकणार आहे लाल घरातले ते पावडर काय आहे ते. ही कुठली पंची मसाला मसाला कुठला मसाला घराचा का बाहेरचा? वा किती चमचे टाकले? 4 चमचे. हे बघा ते सगळे मसाले ठेवलेले, तूप तेल मसाला मसाला ते खाली डबे त्याचे. जिरं 1 चमचा नाही, हळदी 1 चमचा, 2 चमचे साठी हळदी अर्धी अर्धी. इथे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ 1, 2 आणि 3.5 म्हणजे 2.5 टाकलेले आहेत इथे बघा तांदळाचं पीठ हे 1 चमचा. आता काहीची हे सगळं मिक्स करून ह्याच्यात डुबून फ्राय करणार. आणि हे आवाज करते डिंग 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 डिंग. फ्रीजमध्ये टाकलं आहे रवा. मिक्सिंग हळदी टाकली होती, मीठ लाल तिखट ना घरचा मसाला आणि जिरं. हां ते टाकून एकदम मॅरिनेट करणार आहे. मॅरिनेटिंग चालू आहे.
तांडे धुणार कारण की कुठले हात लागलेले असतात अंड्याला म्हणून. आणि आम्हाला ही मच्छी पडली होती 250 काहीतरी. हां आणि त्यात काहीतरी 5-6 पीस होते. आणि इकडे आहे कुकर, काही कुकर आणि हे आहे भजी. इतकं मला भेटतो मॅरिनेशन झालेलं आहे, आता फ्राय करताना भेटतो 5 मिनिटात. पहिला आम्ही आणि मम्मी बोलली की तुझा पहिला आंघोळ करून ये आणि मग आपण मच्छी फ्राय करू, मग तू ब्लॉग पण शूट कर. आणि अजून मी आंघोळ नाही केलेली जश. आणि बाहेरचा मौसम एकदम बवाल झालेला आहे, जसं की म्हणजे कधी ऊन पडतं, कधी हे होतं सावली पडते. आणि झाडांमुळे तर अजून हे होते आणि हवा पण थोडी थोडी यायला लागली आहे. आणि तुम्हाला एक माहिती असेल, भोईसरचे एक आहेत ब्लॉगर, दोन ब्लॉगर आहेत, म्हणजे असे भोईसरचे खूप सारे ब्लॉगर आहेत. पण तुम्हाला मी जे दोन जणांचे ब्लॉग बघतो त्यांचं नाव सांगतो. एक आहे क्रेझी फूड रश्मी आणि दुसरे आहेत द महाराष्ट्रन कपल. त्यांचे ब्लॉग आम्हाला खूप आवडतात, जसे की ते पण मराठीत ब्लॉग शूट करतात. आणि एक आहे काहीतरी कोल्हापूर का साताराचे आहेत ते JKV, म्हणजे त्यांचं नाव नाही त्याला काही विचारलं, जीवन कदम ब्लॉग्स. हां त्यांचे ब्लॉग एक चांगले असतात, ते पण आमचे गावाचेच आहेत, जसं की मी पण आहे सांगलीचा आणि ते काहीतरी सांगली का साताराचे आहेत. आणि त्याच्यातच आम्हाला पूर्ण नजरा भेटतो बघायला की गाव कसं आहे. आणि तुम्ही ह्या दोघांचे ब्लॉग, ह्या तिघांचे ब्लॉग बघा, तुम्हाला आवडला तर त्यांना सबस्क्राईब करा. आणि त्यांची यूट्यूब लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल आणि त्यांची इंस्टाग्राम लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. आता मी भेटेल तुम्हाला आंघोळ केल्यानंतर. मच्छी फ्राय, इकडे आहे मच्छी, इकडे झालं आहे फ्राय. मम्मीने मला सांगितलं पण नाही की फ्राय करत आहे. पूर्ण फ्राय झालं की भेटू आपण खाता जा तू बघा जातो बघू ट्राय करू. इकडे आहे मच्छी, तुमच्या भेटायला. आणि मी जस्ट आहे टेरी सर आणि इकडे आम्ही रावण मारत आहे, मी आणि हिना दिदी. यांचा पण यूट्यूब चॅनल, यांचं यूट्यूब चॅनलचं नाव आहे हिना शिरहट्टी. त्यांना पण सबस्क्रायबर आहेत खूप सारे, त्यांना पण व्ह्यू गेलेले आहेत कमीत कमी 1000 जास्त. आणि सनसेट भारी आहे, तुम्हाला याचा पीक बघायला भेटेल तो बघा. आणि मग एंडमध्ये तुम्हाला पीक बघायला भेटेल नाहीतर. आणि वरती धीरज दादा कुठे गेला काय माहिती नाही. आणि आम्ही इकडे रावण मारत आहे. देखो इनका रील से यूट्यूब चैनल योर इंस्टाग्राम पे हिना, आपका यूट्यूब चैनल का नाम क्या है? हिना शिरहट्टी. हाँ डू लाइक शेयर कमेंट एंड सब्सक्राइब टू माय यूट्यूब चैनल. आपका बोलिए मेरा कौन बोलेगा. इस गरीब के भी चैनल को लाइक सब्सक्राइब करना मत भूलो. इज्जत निकाल दी यूट्यूबर की. आणि जसं की मी तुम्हाला बोललो ते भोईसरचे अजून दोन होते, एक क्रेझी फूड रणजित आणि एक होते द महाराष्ट्र कपल. त्यांना पण सबस्क्राईब करा आणि त्यांचे पण ब्लॉग बघा. आणि त्यांचे ब्लॉग खूप चांगले असतात, त्यांचे ब्लॉग बघा, ह्यांचे ब्लॉग बघा. असं बोलायचं आणि आता ब्लॉग एंड करायचं माझा टाईम झालेला आहे. आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करू शकतो द मराठी ब्लॉगर चॅनलला. त्याला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.